हरिओम श्री राम अंबज्ञ। मी सोनाली विरा सुरेसिंह बापर्डेकर, खारेगाव उपासना केंद्र। मी बापू परिवारात 1999 पासूनच येते आहे, म्हणजे लहानपणापासून अगदी आत्तापर्यंतचा प्रवास हा बापू कृपेने अगदी सुखकर झाला आहे। अगदी साधा सोप्पा, बापूंनी कोणतंही संकट कधी येऊच दिलं नाही, आणि जर कोणतं संकट आलं आहे, अगदीच कोणतं डिझास्टर जरी आलं आहे, तरी ते डिझास्टर येण्याआधीच बापूंचं प्री प्लॅन असायचंच, असाच एक अनुभव मी या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे। माझा अनुभव हा कॉलेजमधला आहे। माझा ADMचा कोर्स 2011 झाला। ADMचा कोर्स झाल्यानंतर अगदी ऑगस्टपासूनच माझं कॉलेज चालू झालं, कॉलेजचं पहिलंच वर्ष। आणि तेव्हा आमची घरातली फायनान्शियल कंडिशनसुद्धा थोडी हालाकीचीच होती, आणि त्यात कॉलेजच्या फीज 11,000 भरायच्या होत्या। तरी पण पप्पा म्हणाले ठीक आहे, चालेल, भरू आपण फीज। आणि असंच मग झालं, कॉलेज चालू झालं। एक दीड महिनाच झाला असेल, आणि माझ्या कॉलेजमध्ये जस्ट अशीच एक अनाउन्समेंट झाली की आपल्या कॉलेजमध्ये इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होणार आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे एक निबंध स्पर्धा होती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत्या। निबंध स्पर्धा होती, घोषवाक्य होतं, चित्रकला होतं। तर त्यांनी त्याचा टॉपिक होता पूरग्रस्त विभागातील आपत्कालीन व्यवस्थापन। आणि तो टॉपिक ऐकल्याच्या नंतर मला थोडंसं वाटलं की ठीक आहे, मी करू शकते, कारण की माझा जस्ट ADMचा कोर्स झालेला होता आणि माझ्याकडे सगळं होतं, आयत्त बापूंनी दिलेलं होतं। तरी पण थोडंसं वाटत होतं की बापू आयत्त दिलंयस तू खरं, पण मी ते नक्की देऊ की नको देऊ। म्हणजे अगदी सबमिशनचा दिवस आला तरी पण मनात हेच चालू होतं की बापू देऊ की नको देऊ। सकाळी कॉलेजला गेले, आणि आमच्या कॉलेजचा असा रूल होता की एकदा सकाळी गेल्याच्या नंतर, कॉलेजमध्ये एंटर केल्यानंतर तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडू नाही शकत। आणि मी काहीच प्लॅन करून गेले नव्हते की मी SA सबमिट करणार आहे किंवा काय, काहीच नाही। आणि मग शेवटी मग मलाच राहावलं नाही, मी जाताना डायरी वगैरे सगळं घेऊन गेलेली आहे, ज्याच्यामध्ये ADMचं सगळं लिहिलेलं होते, नोट्स वगैरे। कॉलेजला गेले आणि त्यांचा असा एक रूल होता की जर निबंध लिहून द्यायचा असेल तर तो A4 साईज पेपरवरतीच लिहून द्यायचा। आणि मी जाताना काहीही घेऊन गेले नव्हते, माझ्याकडे सध्या फोनही नव्हता। मग मी माझ्या मैत्रिणीच्या फोनवरून माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिला म्हटलं तू येताना तो पेपर घेऊन ये, मी देते निबंध लिहून। अगदी लास्ट मुमेंटला मी तो निबंध लिहून सबमिट केला। तेव्हा पण हीच भीती, बापू आयत होतं ते लिहून दिलंय, काय करू। आणि नंतर मग असंच खूप महिने वगैरे गेले असतील, एक दीड महिना तर गेलाच असेल। आणि माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीने असंच अचानक विचारलं की अगं काय झालं, तू निबंध लिहून दिला होतास ना, त्याचं काही रिझल्ट वगैरे काही आलं का? मी म्हटलं नाही ग, मला ह्या सगळ्यावरती काही बिलीफ पण नाही आहे, हे कसल्या कॉम्पिटिशन्स काय, ह्याचे रिझल्ट येतात नाही आहेत, मला काही एवढं हे नाही आहे त्याच्यामध्ये, बघू। आणि थोड्या दिवसांनी असंच माझ्या मॅम वगैरे असं शोधत आला की आपल्या क्लासरूममध्ये सोनाली कोणी आहे का। आणि आमच्या कॉलेजमधले मोस्टली प्रोफेसर्स होते ते सगळे असे सिंधी वगैरे होते, त्याच्यामुळे आणि माझं सरनेम हे त्यांना घेताच येईना, त्याच्यामुळे ते काहीतरी वेगळंच बोलत होते। त्याच्यामुळे मी पण कन्फ्यूज की बाबा हे नक्की माझंच नाव आहे का। आणि त्यात माझ्याच क्लासरूममध्ये आम्ही दोघीजणी सोनाली होतो, त्याच्यामुळे अजून कन्फ्युजन की नक्की मीच आहे की त्या दुसऱ्या मुलीने SA लिहून दिलाय ती आहे। फक्त जो कोणी प्रोफेसर आमच्या क्लासमध्ये येत होता ते एवढंच सांगत होता की सोनाली नाव आहे आणि तिचा पहिला क्रमांक आलाय। आणि नंतर माझी मैत्रीण म्हणाली आपण एक काम करूया, आपण आपल्या मिसकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की नक्की कोणाचं नाव आहे। म्हणून मग आम्ही धावत खालती आमच्या क्लास टीचर होत्या त्यांच्याकडे गेलो। त्यांना मग मी विचारलं की नक्की कोणाचं नाव आहे, म्हटलं माझं पण नाव सोनाली आणि मी सुद्धा निबंध लिहून दिला होता आणि तोही मराठीत दिला होता मी लिहून। तर मग त्या म्हणाल्या की हे बघ या शीटवरती नाव आहे आणि ते तुझंच आहे का ते तू बघ। म्हटलं ठीक आहे। मग मी आणि माझ्या मैत्रिणीने नाव बघितलं तर ते नाव माझंच होतं। आणि मला महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जी SA कॉम्पिटिशन म्हणजे निबंध स्पर्धा होती त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मिळाला होता आणि ते खूप म्हणजे खूप मोठी अचीवमेंट होती आणि ती फक्त आणि फक्त माझ्या बापूमुळेच मला मिळाली होती। आणि नंतर मग आणि तेव्हा माझी मम्मी गुरुक्षेत्रमला गेलेली आणि मग मी तेव्हाच मम्मीला म्हटलं की तू एक काम कर, तू आत्ता गुरुक्षेत्रमध्येच ना, तू आत्ता आईची ओटी भर, मला बाकी काहीच माहीत नाही। मग ते सगळं झालं, मी घरी आले आणि मग घरी पण सगळ्यांना सांगितलं की असंच आहे। आणि मग मला ऑफिस मला मॅमने कॉलेजमध्ये तेव्हाच सांगितलेलं की तुला त्या कॉम्पिटिशनमधून 5,000 रुपये मिळणार आहेत आणि एक ट्रॉफी असेल आणि एक सर्टिफिकेट असेल। म्हटलं ठीक आहे। मी घरी आले, घरी येऊन पप्पांना वगैरे सांगितलं, घरी पण सगळे खूप खुश होते।
आणि मग त्याच्यानंतर खूप म्हणजे असे दिवस गेले. मग मॅमनी सांगितलं की 4 डिसेंबरला त्याचंच प्राईज मिळणार आहे, ठाण्याला जिल्हाधिकारी ऑफिस आहे तिथे मिळणार होतं ते प्राईज. तर मग मी पप्पांना सांगितलं की असं असं आहे, तर आपल्याला जायचं आहे. आणि त्याच दिवशी ज्या दिवशी मला प्राईज मिळणार होतं तेव्हाच आपला सच्चिदानंद उत्सव चालू होता. आणि तेव्हाच 4 डिसेंबरला जेव्हा मला प्राईज मिळणार होतं तेव्हा 1.5 दिवसांच्या पादुकांचा पुनर्मिलाप सोहळा होता. आम्ही तिकडे 4 डिसेंबरला रविवारी सकाळी मी आणि पप्पा आम्ही तिथे पोहोचलो. आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्ही तिथे सांगितलं की असंच आहे, प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे, आमचा नंबर वगैरे आला. तर त्यांनी सांगितलं की हां ठीक आहे या. आणि आम्ही मी आणि पप्पा आम्ही दोघंच फर्स्ट गेलेलो तिथे. आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं की तुला 5,000 नाही 8,000 रुपये मिळाले आहेत आणि महाराष्ट्र राज्य शासनातर्फे तुला सर्टिफिकेट मिळालं आहे. मग ते सगळं झालं आणि मग मला ते सर्टिफिकेट आणि ते प्राईज ठाण्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक यांच्याकडून ते मिळालं होतं. मी ते प्राईज वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग मी आजीकडे गेले. तिथे घर माझ्या मावशीकडे सच्चिदानंद उत्सव होता. मग आधी बापूंपुढे तो 8,000 DD ठेवला, ते सर्टिफिकेट, बापूंचा आशीर्वाद घेतला. घरी सगळ्यांकडूनच कौतुक होत होतं, तरी पण मनात शेवटी एक होतंच, बाबा ट्रॉफी नाही मिळाली रे, सर्टिफिकेट दिलंस, पैसे दिलेस, सगळं दिलंस, पण ट्रॉफी नाही. आणि बाळाने हट्ट केला आहे आणि तो आईने पुरवला नाही आहे, असं कधी होऊ शकत नाही. माझं प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये ॲन्युअल फंक्शन होतं, तेव्हा ते सगळं ॲन्युअल फंक्शन वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कॉलेजचं प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं. तेव्हा मी असं सहज म्हणून गेलेले मैत्रिणींसोबत. तेव्हा मग मॅमनी सांगितलं, अगं तुला इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये तू फर्स्ट आली आहेस ना, सो तुला आज प्राईज मिळणार आहे. मी तेव्हाही पुन्हा शॉक झाले की म्हटलं बापू तू हे काय करतोयस, म्हणजे जे मी बोलते ते तू सगळं सहज मला देतोयस. मला त्या दिवशी ट्रॉफीसुद्धा दिली बापूंनी त्याच्यासाठी. माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी खूपच जास्त अनएक्सपेक्टेड होत्या. म्हणजे माझा ADMचा कोर्स होतो काय, ती कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन येते काय, मी तो ऐसे सबमिट करते काय, आणि माझा बापू मला 11,000 भरलेली फी, फीमधून 8,000 परत करतो काय. म्हणजे मी फी फक्त त्या वर्षाची फक्त आणि फक्त 3,000 भरली होती. माझ्या बापूंनी मला त्या 11,000 8,000 त्या कॉम्पिटिशनमधून परत केले होते. हेच माझ्या बापूचं अकारण कारुण्य आहे. बाबा मला असंच शेवटपर्यंत तुझ्या चरणी अंबज्ञ राहू दे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.